रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे अन्नधान्य विषारी बनतात. विषारी अन्न सेवनामुळेच मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. अशा वेळी आयुर्वेदिक औषधाचा वापर वाढणे ही काळाची गरज आहे, असं प्रतिपादन आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी केलं आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थांच्या डायरेक्टरपदी त्यांची निवड झाल्याबद्दल बसवतत्व प्रचारक आणि शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांचा सुवर्णधन अॅग्रोच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. राहुरी कृषी विद्यापीठाचे माजी असोसिएट डीन डॉक्टर अजितकुमार देशपांडे यांची नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सर्वे अँड लँड यूज प्लॅनिंग कमिटीवर डायरेक्टरपदी नियुक्ती झाल्याबद्दल आणि सोलापूर महानगरपालिका परिवहन समिती चे माजी सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुवर्णधन अॅग्रोच्या वतीने चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर बसवराज बगले यांनी स्वागत करून सर्वांचा सत्कार केला. यावेळी बांधकाम व्यावसायिक सतीश बुरुडकर, ज्येष्ठ विधिज्ञ प्रमोद शहा, सिद्धाराम जानकर, रुद्रप्पा कांबळे, निगोंडा तळे आदी उपस्थित होते.